बातमी आहे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र पक्षश्रेष्ठींच्या मनात काही वेगळंच असल्याचं दिसतंय कारण त्यांना मंत्रिपदाऐवजी पक्ष वाढीच्या दृष्टीनं प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी धनंजय मुंडे यांची ओळख आहे त्यांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीतही झाला त्याचबरोबर प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या परळी मतदारसंघातून त्यांनी तत्कालीन मंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यामुळे राज्यात त्यांना मंत्रीपद निश्चित असल्याचं बोललं जातं मंत्री होण्याची धनंजय मुंडे यांची स्वतःची इच्छा असल्याची ही चर्चा आहे मात्र आता त्यांच्यातील नेतृत्व गुणांना आणखी वाव देण्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे